शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात आपण अंदाज घेतला तर तसा मान्सून पूर्व सरींचा प्रभाव महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पडतो आहे उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये हा प्रभाव अधिक आहे दक्षिण भारतातही तो प्रभाव वाढू लागला आहे हळूहळू बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागाकडून मान्सूनचं वातावरण सक्रिय होऊ लागलं आहे महाराष्ट्रात रात्री देखील विरळ स्वरूपात मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव राहिलेला आहे अजूनही नांदेड लातूर धरासीव सोलापूर यांच्या दक्षिणी भागामध्ये ढगाळ वातावरण आहे मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे हे दुपारनंतर वातावरण तयार होतं मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह याचं वातावरण तयार होतं परंतु याचं क्षेत्र अतिशय कमी असतं त्यामुळे ठराविक ठिकाणी हा पाऊस पडतो मान्सूनपूर्व पावसाचा वैशिष्ट्यच आहे की हे पाऊस ठराविक क्षेत्रावर मर्यादित प्रमाणात पडतात मान्सूनचा पाऊस सुरू होऊपर्यंत हे वातावरण असंच राहणारे तीस तारखेपासून या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रात अधिक वाढण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार सव्वीस सत्तावीस तारखेपासून कोकण किनारपट्टीला याचा प्रभाव वाढणार आहे महाराष्ट्रात आपण जी एफ एस मॉडेलनुसार बघतो की तीस तारखेपासून मान्सूनपूर्व सरींचा जोर वाढणार आहे ठिकठिकाणी जोरदार अतिजोरदार पाऊससुद्धा होणार आहे हवामान एकतीस तारखेला अधिक वाढेल मात्र आपण बघतो बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाब तयार होत असून हा मान्सूनला पूरक ठरणार आहे शिवाय आपण दोन तारखेची परिस्थिती बघतो केरळच्या आजूबाजूने किंवा अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत आहे पण आपला अंदाज आहे की जूनची सुरुवात ही मोठ्या पावसानेच होईल आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे की तीन जूनपासून पावसात जोर वाढेल आपण बघतो दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे केरळपासून जवळपास सुरतपर्यंत सात तारखेला खूप मोठं पावसाचं क्षेत्र असणार आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की मान्सून एकोणीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागामध्ये आल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं होतं मात्र त्याची प्रगती तब्बल पाच दिवस झाली नाही मात्र आजपासून त्याची प्रगती होण्याची शक्यता आहे किंवा उद्या हा गतिमान होऊ शकतो कारण आता वातावरणात बदल झाला आहे फेमिन चक्रीवादळाचा प्रभाव संपला आहे प्रशांत महासागरातील वादळ हे अजून तेवढं प्रभावी झालेलं नाही या मॉडेलनुसार चोवीस तारखेला कर्नाटक आणि केरळमध्ये पावसात जोर वाढणार आहे पंचवीस तारखेला हा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला आपण बघतो की जवळपास महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो संपूर्ण कोकण किनारपट्टीला आणि अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पंचवीस सव्वीस तारखांना मान्सूनचे पुढचे टप्पे सुरू होणार आहेत अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे आपण जर या मॉडेलमध्ये बघितलं तर एकोणतीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसात जोर वाढणार आहे याचा प्रभाव तीस तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण किनारपट्टीला खास करून आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात एक कमीदाब निर्माण होत असून हा कमीदाब भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे साधारण त्याची प्रगती एक जूनपर्यंत होईल एक जूनला आपण जर बघितलं तर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा प्रभाव सुरू झालेला असणार आहे त्यामुळे निर्धारित तारखेनुसार एक तारखेलाच मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे संपूर्ण वातावरण दोन जूनलासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरत आहे आणि पावसास अनुकूल असं वातावरण कोकण किनारपट्टी विदर्भ या दिशेने तयार होतं आहे तर आपण जर तीन जूनपर्यंत नजर टाकली तरी देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होताना आपल्याला या मॉडेलनुसार दिसतं आहे महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण पाच तारखेपासून म्हणजे पाच जूनपासून सुरू होणार आहे बंगालच्या उपसागरातील कमीदाब आणि अरबी समुद्रातील एक स्थानिक कमीदाब या दोघांमधून एखादं वादळ अरबी समुद्रात तयार होईल अशी एक प्राथमिक शक्यता आता या ठिकाणी निर्माण होते आहे आपण बघितलं तर प्रशांत महासागरात तयार होत असलेलं वादळ हे दूरवर आहे या दिशेने अजून वाऱ्यांचा प्रवास सुरू झालेला नाही मात्र आपला अंदाज आहे की आजपासून थोडं मान्सून पूरक अशा प्रकारचे वारे बंगालच्या उपसागरात तयार होत असल्यामुळे थोडी प्रगती मान्सूनची होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून फेमिन चक्रीवादळाचा प्रभाव संपत असल्यामुळे मान्सूनला पूरक अशा प्रकारचे वारे पुढे सरकणार आहेत आपला अंदाज आहे की अठ्ठावीस एकोणतीस तारखेनंतर फे फिलिपाईन्स दरम्यान तयार झालेलं हे चक्रीवादळ कमजोर व्हायला सुरुवात होईल त्यामुळे एकतीस किंवा एक, एक तारखेपासून या वादळाचा प्रभाव कमी होणार आहे आणि त्यानंतर ही सिस्टम म्हणजे एकतीस तारखेला बंगालच्या उपसागरात पहिला कमीदाब तयार होण्याची शक्यता राहील आता जो काही कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होईल तो भारताच्या दिशेने येणार आहे आणि त्यामुळे मान्सूनला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल साधारण सव्वीस तारखेपासून कोकण किनारपट्टीला पावसाचे ढग निर्माण होणार आहेत आज दुपारनंतर देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे तर सत्तावीस तारखेनंतर या मान्सूनपूर्व सरींचा प्रभाव अधिक वाढणार आहे आपण बघतो ते एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक पूर्व या भागात किंवा मराठवाड्यात इतरही ठिकाणी हे पावसाचं तरुण तयार होणार आहे त्यामुळे वातावरणात एकोणतीस तीस तारखेपासून आणि मुसळधार ते जोरदार पाऊससुद्धा होणार आहे तीस एकतीस एक, एक जून आणि दोन जून आणि मान्सूनसारखा पाऊस या ठिकाणी असणार आहे आपण बघतो की वाऱ्यांची दिशा आपल्याला दोन तारखेला बदलताना दिसते आहे त्यामुळे जूनच्या तीन तारखेपासून खूप मोठे पाऊस आपल्याला होणार आहेत आपल्याला दिसतं आहे की एक कमीदाब बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला तयार होणार आहे आणि ह्या कमीदाबाचं वातावरण जर भारताकडे सरकलं तर अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण मान्सूनला पुढे तयार होईल मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने गतिमान सर पद्धतीने पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होईल त्यामुळे आपण एकूणच बघतो की मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण आज उद्या सुरू होणार आहे आणि त्यानंतर मान्सूनची हळूहळू प्रगती सुरू होईल मात्र तीस तारखेनंतर मान्सूनची प्रगती आधी गतिमान होईल आपल्याच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज